संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच अशा पद्धतीनं मानसिक आरोग्याच्या संदर्भामध्ये जनजागृतीचं करिता डॉक्टर के गादरी सर यांचं मेंटल हेल्थ केअर सेंटर आणि जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय औरंगाबाद यांच्या प्रयत्नातून आपण हे व्हॅनच्या औपचारिक उद्घाटना प्रसंगी इथे जमलात। आपले सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये विशेषतः या COVID-19 महामारीच्या उतारार्धात या कालावधीनंतर आपण असंख्य अशा मानसिक समस्यांना सामोरे जात आहोत। आपल्या एका संशोधनानुसार असं आढळलं, भारतामध्ये प्रत्येक 4 माणसामागे एका माणसाला मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनल मेंटल हेल्थ कोण मेंटल हेल्थ मध्ये सुद्धा त्याचा महत्वाचा वाटा आहे। आम्ही शाळेच्या मेंटल हेल्थ मध्ये सुद्धा शाळेत काम केलेलं आहे। तर आणि आम्हाला सरांनी सांगितलं की सिस्टम आहे, ते सिस्टम काय आहे, हॅलुसिनेशन, डिल्यूजन, दिस आर लाइक बिहेवियर और निगेटिव सिस्टम। इलाज के बावजूद भी खासा फर्क नहीं पड़ता, लेकिन उनको रिहैबिलिटेशन करके उनके लिए उनकी रोजमर्रा की जिंदगी कैसे बेहतर हुए, इसके लिए यकीन डॉक्टर विराज कादरी करता है। एकत्र तर तुम्ही आम्हाला ना हाय रिस्क एरिया सांगा, तुमचं एक एमओस तुमचे सर थोडेसे जर त्याच्यामध्ये अजून इन्वॉल्व झाले सीएचओ आपण तुम्हाला प्रोग्राम करतो आम्ही त्याप्रमाणे आमचे पडतो त्याप्रमाणे काल तुम्हाला समाजाची किती ऑर्डर केली करते सगळ्यांचे फॅमिलीचे झगडे बढतात और ये सगळे काफी इच्छा को बढ़ जाते और ये सिस्टम होने की वजह से वो डॉक्टर के पास नहीं आते। आम तौर पर उनकी सब टेस्टिंग नॉर्मल आती है, वो समझते हैं कोई डॉक्टर की जाने की बीमारी नहीं है और इसलिए वो बाबा लोगों के पास जाते हैं और वहाँ पे जो भी इलाज वो लोग करते हैं वो इलाज कराते हैं, लेकिन उनके इलाज से इसको कोई भी फायदा नहीं होता। सहभागी है ती सरांकडे केलेल्या डिप्लोमामुळे होती आहे। सरांकडे मी 2008 मध्ये मानसशास्त्रे डिप्लोमासाठी विद्यार्थिनी होते आणि या डिप्लोमाच्याच बेसवर मी महाराष्ट्रामध्ये पहिले आले होते आणि शासकीय नोकरी करता या डिप्लोमाच्या बेसवर मी आले होते। कादरी सरांकडे मी जे शिकले ते आजपर्यंत मी कुठेही शिकलेली नाही आहे। इथे सरांनी आमच्याकडून लिटरली आम्हाला पहिल्या बॅचला नापास केलं होतं, मला काहीच वाटणार नाही सांगताना, कारण आम्ही फक्त 8 विद्यार्थी होतो दोन्हीकडे, 16 विद्यार्थी संपूर्ण जिल्ह्यामधून आम्ही होतो, बदाळी सरांकडे 8 आणि कादरी सरांकडे 8 जाऊन चांगल्या रीतीनं सेवा देण्याचा प्रयत्न आणि माहिती देण्याचा प्रयत्न निश्चित होणार आहे। त्यानंतर सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं दोन शब्द बोलू शकतो। सरांनी मानसिक आजार या विषयीचे समज गैरसमज दूर करून जनजागृती करावी। आजच्या या कार्यक्रमा प्रसंगी आपले जिल्ह्याचे जिल्हा परिषद औरंगाबादचे जिल्हा सर यांना विनंती करतो की आम्हाला या प्रसंगी दोन शब्द बाजूला दिसणार। नावाचं तुमचं आहे मेडिसिन ऑफ बॉडी अँड माइंड असं खूप व्हॉट्सअपवर फिरत आहे, मला माहिती त्याचं काय आहे, पण स्पिरिच्युअल हेल्थ आणि सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम, स्पिरिच्युअल हेल्थ म्हणजे असं रिलिजन नाही त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये नायदर
इस्लाम आहे नॉर हिंदुइजम आहे नॉर बुद्धिझम आहे नॉर ख्रिश्चनिझम आहे तर सायंटिफिक स्पिरिच्युअलिझमचं अलीकडे कारण की अलीकडच्या काळामध्ये स्ट्रेस स्ट्रेन टेन्शन फिअर आपले सायकॅट्रिस्टकडे का दाखवायचं आपण लोक स्वीकारायलाच तयार होत नाही की मला मनोविकार झालाय म्हणून तर हा लोकांमधला समज काढून टाकण्याची गरज आहे आमचे जे आता आपल्या समोर बाबा हिंदुस्थानी डॉक्टर संपा साहेब आहेत ते जिल्हाभर ग्रामीण भागामध्ये खेडोपाडी अविरतपणे 24/7 म्हटलं तरी वावगा ठरणार नाही अतिशक्ती होणार नाही सतत आरोग्य शिक्षणपर कार्यक्रम करत असतात तर मराठवाड्यातले 8 जिल्हे आणि विदर्भातले 10 जिल्हे अशा 18 जिल्ह्यामध्ये प्रेरणा प्रकल्प नावाचा कार्यक्रम सरकारने ज्या शेतकरी आत्महत्या होतात नापिकीमुळे होतात किंवा अवर्षणामुळे होत म्हणा किंवा अतिवृष्टीमुळे होतात शेतकऱ्यांमध्ये आत्महत्याचं प्रमाण खूप मोठं आहे तर तो शेतकऱ्यांना उभारी मिळावी त्यांनी आत्महत्येकडे प्रवृत्त होऊ नये म्हणून प्रेरणा प्रकल्प नावाचा खूप मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प सरकारने सुरू केला होता आता DMHP डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम अंतर्गत सर्व देशभर आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत मेंटल हेल्थसाठी सरकारने सुविधा निर्माण केली प्लेन इंडिया का चंदन हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन सबसे पहले मैं आरोग्य देवता और भारत माता को करता वंदन और आप सबका करता अभिनंदन क्योंकि फूलों की महक और सितारों के साए सभी आपके कुर्बान हो आप तशरीफ जो लाए तर आदरणीय ऋषि तुल्य डॉक्टर कापिल सर मी त्यांचा विद्यार्थी मेडिकल कॉलेजला आणि त्यांचं काम म्हणजे एक ऋषी मुनी जसे असतात ते तसे काम करतात भूत बाधा वगैरे सर्व याच्यातून काम करतात मानसिक आरोग्य आरोग्य दोन प्रकारचे असतं शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य तर संत तुकाराम महाराज म्हणतात मन करारे प्रसन्न मन सर्व इनॉग्रेशन है आज रूरल मेंटल हेल्थ अवेयरनेस के लिए स्टार्ट की है ये जॉइंट वेंचर है मेंटल हेल्थ सेंटर हैप्पी फैमिली हॉस्पिटल और सिविल हॉस्पिटल औरंगाबाद सब लोग मिलके इसके अंदर काम करेंगे और कोई और इन्वॉल्व होना चाहता है तो वो भी इन्वॉल्व हो सके हमको डॉक्टर साहब ने शुरू में ही बोल दिया है कि साइकाइट्रिस्ट को जो प्रॉब्लम आता है हमारी सोसाइटी का अवेयरनेस ही नहीं है हमारे 90% पेशेंट्स डायरेक्ट हमारे पास नहीं आते हैं वो जाते हैं कोई बाबा के पास या कहीं और या भटकते रहते हैं लगता है हमको बीमारी नहीं है हम कुछ गलत फहमी हो गई है या फिर कुछ आ गया है ये सब दूर करने के लिए जब तक हम सोसाइटी में नहीं जाएंगे कम्युनिटी में नहीं जाएंगे तब तक अवेयरनेस क्रिएट नहीं हो सकती तब तक लोग ट्रीटमेंट नहीं लेंगे और ट्रीटमेंट नहीं लेंगे तो ठीक साइकेट्रिक इलनेसेस का जो सोसाइटी में प्रेवलेंस है इतना है कि जिंदगी भर में किसी को 50% के जो पॉपुलेशन है सबका इस विशेष कार्यक्रम में स्वागत करती हूँ जैसे कि हम सब जानते हैं मेंटल हेल्थ एक बहुत ही गंभीर विषय है बच्चों से लेकर बुजुर्गों तक कई लोग इस मानसिक तनाव से गुजर रहे हैं हम इससे कैसे बाहर आ सकते हैं और किस तरह से तनाव मुक्त हो सकते हैं जानकारी